लोकसभा निवडणुकीची मॅच मोदींनी फिक्स केली, राहुल गांधींचा आरोप. अंपायर आपणच नेमले, विरोधकांच्या दोन खेळाडूंना अटकही केली, राहुल गांधींचा आरोप. ईव्हीएम आणि मॅच फिक्सिंगशिवाय भाजपला 180 जागा जिंकणं सुद्धा अशक्य, राहुल गांधींचं आव्हान. प्रेस आणि सोशल मीडियावर भाजपचा दबाव असल्याचाही आरोप. केजरीवाल यांच्यावरील कारवाई म्हणजे संविधानावर हल्ला, आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लढायचं आहे. रामलीला मैदानातून पवारांचा भाजपवर हल्ला बोल. अब की बार भाजप तडीपार, दिल्लीच्या रामलीला मैदानावर उद्धव ठाकरेंची घोषणा. निवडणूक प्रचारासाठी नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी आल्याचं विधान. दिल्लीच्या रामलीला मैदानावर विरोधी पक्षाची लोकतंत्र बचाव रॅली. इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित. निवडणुकीच्या तोंडावर हेमंत सोरेन, केजरीवाल यांना अटक, तर भाजपकडच्या ठगांवरील केसेस मागे. ईडी कारवाईवरून उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला. मवियात समन्वय नाही, त्यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर पडतात, प्रकाश आंबेडकरांची टीका. काँग्रेसच्या पुढच्या 5 जागा स्पष्ट होतील तेव्हा पाठिंबा जाहीर करणार असल्याचं स्पष्टीकरण. नाराजी नाट्यानंतर अंबादास दानवेंची चंद्रकांत खैरेंसोबत भेट. उमेदवारी मिळालेल्या चंद्रकांत खैरेंना दिल्या शुभेच्छा. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवरून महायुतीत रस्सीखेच. मुख्यमंत्री आणि उदय सामंत यांची वर्षावर बैठक. रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी भाजप आग्रही तर शिवसेनाही ठाम. केंद्रीय मंत्री भागवत कराड उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला. भागवत कराड संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न पुरस्कार प्रदान. अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन केला गौरव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.